ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हडपसरमधील सय्यदनगर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित यासीन इनामदार या शाळेच्या व्यवस्थापनानं साक्षी सुनील सोनावणे या विद्यार्थिनीचं धर्म आणि नाव बदलून तिला सना बाबा शेख असं नवीन नाव दिलंय. या जबरदस्ती बदललेल्या नावामुळं तिचे 11वीचं शैक्षणिक वर्ष आणि आयुष्य बर्बाद होत आहे. एखादा कानामात्रात चुकला तर आपण त्याला चूक समजू शकतो, पण येथे तर जबरदस्तीनं नाव आणि धर्म बदललं गेलं. ही चूक नव्हे तर बळजबरी झाली. अशा प्रवृत्तींवर कारवाई तर झालीच पाहिजे. सदरील विद्यार्थिनीनं समता प्राथमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये 6वीमध्ये प्रवेश घेतला होता आणि पुढील शिक्षण यासीन इनामदार विद्यालयामध्ये केलं होतं. तिचं नाव साक्षी सुनील सोनावणे असं आहे, परंतु शाळेनं तिचं नाव आणि धर्म बदलले असल्याचं तिची आई सुनीता सोनावणे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नाव बदलल्याची माहिती मिळताच सुनीता सोनावणे या मागील 4 वर्षांपासून नाव बदलून मिळण्यासाठी पाठपुरावा करत असून ट्रस्टचे अध्यक्ष शफी इनामदार आणि त्यांच्या मुलांनी त्या अल्पवयीन मुलीसमोर मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य केलं. क्यों बिना वजह नाम बदली कर रहे हो? बच्ची का नाम मत बदलो. तुम्हारी बच्ची की शादी मैं हमारे मजहब में कराता हूँ. मैं शादी का खर्च भी करता हूँ. फिकर मत करो, मैं विधवा औरतों को मदद भी करता हूँ. असे बोलून त्या विधवा महिलेचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचं सोनवणे यांनी यावेळी सांगितलं. सदरील व्यक्तीवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि इतर फौजदारी कलमाअन्वये कारवाई करण्याची मागणी सुनीता सोनवणे यांनी केली आहे. या प्रकरणाच्या निमित्तानं शफी इनामदारने बळजबरीने किती असहाय्य आणि अबलांचे धर्मपरिवर्तन केले त्या सर्वांच्या चौकशीची मागणी आता नागरिकांमधून होत आहे. मी ॲडव्होकेट वाजिद खान, रहीम खान पठाण. मी माझं पूर्ण नाव विचारले. माझं नाव घेताना मला एक आनंद आणि उत्साह असतो, कारण ते माझं नाव. एखादा मोठा व्यक्ती असो किंवा गरीब व्यक्ती असो, प्रत्येकाला त्याचं नाव, त्याचं कास, त्याची जात, त्याचा जे काही हक्क असेल त्याचा एक अभिमान असतो. परंतु या ठिकाणी शाळेतर्फे, इनामदार शाळेतर्फे एक वेगळाच प्रकार केला गेलेला आहे. एक ही जी महिला आहे, हिच्या मुलीचं पूर्ण नाव, आडनाव, बापाचं नाव, कास सगळंच बदललं गेलेलं आहे. माझ्यासोबत ही जी लहानताई उभी आहे, तिचं नाव आहे साक्षी सुनील सोनव. साक्षी सुनील सोनवने असं नाव असताना देखील शाळेत तिचं नाव सना बाबा शेख करण्यात आलं. ही महिला आज 4 वर्षापासून न्यायाच्या प्रत्यक्षेत आहे. शाळेत जाते, चकरा मारते, खेटा घालते. तिचं ऐकून घ्यायला कोणीही तयार नाही. कुणाच्याही डोक्यावर याच्यावर जू रेंगाळली जात नाही आहे. ही महिला आपल्या मुलीला न्याय मिळावं म्हणून दर दर भटकत आहे. ती पोलीस स्टेशनलाही गेली, परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही आहे. हा जो प्रकार आहे तो काय प्रकार आहे, ही मला ही महिला, ही ताई तिच्यावर अन्याय झाला आहे ती आपल्याला समजवून काय प्रकार सांगा. 4 वर्ष झालं. पूर्वी 6वीत शाळेत असताना तिचं नाव असं झालं म्हणून माहिती पडल्यापासून मी जेवढं माझ्याकडे माझे डॉक्युमेंट्स आहेत, तिच्या शाळेचे दाखले वगैरे जाते ते सगळं मी नेहमी घेऊन जाते, पण माझं ऐकत नाही. राहू द्या म्हणतात काय झालं, तुमचे लिस्ट वारलेले, मुसलमान धर्मात राहावा, मी ती पोरीचं लग्न करून दे असं सांगून मला हकलून देत काय. त्यांनी माझं ऐकलं नाही. माझी पोरीचं नाव असं चेंज केलं का, 11वीला तिचं ॲडमिशन होत नाही. आता ते ओरिजिनल पेपर पाहिजे. मुसलमान नावाचा माझ्याकडे काही कागद नाही आहे. माझ्याकडे फक्त तिचं जन्म दाखलं आहे, आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे, अजून काही पेपर आहे असे आमचे नावाचे, मुसलमान नावाचे माझ्याकडे काहीच नाही. त्यासाठी मी आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलीच्या भविष्यासाठी ही करायला लागली. तर तिचं जी नाव आहे ती नाव व्हायला पाहिजे. यांनी जे मला एवढं त्रास दिलं, 4 वर्ष झालं मी फिरते शाळेत, माझा अजिबात ऐकत नाही. राहिले दो मुसलमान तिच्याचं राहू, मुसलमानने शादी करतात तेवढंच बोलतो आणि बाहेर हाकलून देतो. ऐकत बिलकुल नाहीये. पोलीस लोक पण ऐकत नाही. माझं नाव सांगा. त्याचं नाव शफी इनामदार. ही शाळा यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय शाळेचं नाव आहे. कुणासोबत करून देतो? कोणत्या समाजातील लोकांवर कसं म्हणला ते नाव नाव खरं नाव काय आहे आणि शाळेत नाव काय केलं गेलं तुझं? बरं, मग तुझं नाव तुझा हक्क आहे, बरोबर.
आठ दिवस झाले आम्ही तुझ्या चक्रा मारतोय, त्या ठिकाणी आम्ही जातोय, परंतु आम्हाला न्याय मिळत नाहीये। आम्हाला पोलिसाने आमचं ऐकून घ्यायला तयार नाहीये। त्यांचं म्हणणं की हे शैक्षणिक चूक आहे, ही शैक्षणिक चूक आम्ही केलेली नाहीये। शाळेने आमचं नाव, जात, बापाचं नाव सगळंच बदललेलं आहे आणि आज चार वर्षापासून ही महिला ह्या प्रत्यक्षात आहे। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आम्ही कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु समोरची व्यक्ती मोठी असल्यामुळं आमची दखल घेतली जात नाही आहे। जर संबंधित पोलिसांनी योग्य वेळेस योग्य ती दखल नाही घेतली आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी व योग्य कलमांतर्गत गुन्हे दाखल नाही केले तर हा ॲडव्होकेट वाजिद खान नंगाट पद्धतीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल आणि योग्य त्या न्यायालयात मी न्याय मागेल। धन्यवाद। रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे।